दादा मी राजेश श्वेता आहे, त्यांचं म्हणजे खूप चांगली बाई होती बरं का, ती आपल्यातून निघून गेली. त्यांची आयडी मोठी होती, मी कायम त्यांना कॉल वगैरे करत राहायची. तर माझ्या माझ्याशी खूप प्री बोलायच्या, खूप चांगलं सांगायच्या. मी त्यांना म्हणजे खूप रिअलमध्ये त्या म्हणायच्या, ताई तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्याच आहे बरं का, तुम्ही मला खूप समजून सांगतात, असं सांगतात तसं सांगतात. खूप म्हणजे एक आठवण म्हणून राहून जाईल राजेश्री ताई बरं का. एक असं म्हणजे असं वाटतं आहे का आपल्या कुटुंबातलीच कोणीतरी नाही गे आहे असं झालेलं आहे. कारण की राजेश्री ताई खूप तुमचा प्रेमळ स्वभाव होता, काय कुठं कमी पडले हो. सगळं यूट्यूब फॅमिली तुम्हाला सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांनी फोनपे केले, गुगल पे केले, सगळे काही तुमचे आईवडिलांनी तुमच्यासाठी खूप काही सहकार्य केलं. कुठं कमी पडले असतील हो राजेश्री ताई, म्हणजे इतकं म्हणजे त्यांना अभिमान नव्हता काही नव्हता. खूप गरीब इथून त्यांनी पुढं येण्याचा प्रयत्न केला होता. आणि एक लहानशी वर्ष दोन वर्षाची मुलगी आहे, आणि ती मुलगी पण खूप छान. त्यांचं आता थोडंफार त्यांच्या मिष्टानाचं दुःख विसरत चालल्या होत्या मुलीमुळे, चांगलं होत चाललं होतं. राजेश्री ताई असं म्हणजे तुम्ही आज म्हणजे इतकं वाईट वाटतंय ना, तर तुम्ही नाहीच आहे बो असं वाटतंय का, असं वाटतच नाही का तुम्ही नाही आहे इथं असं. खूप म्हणजे इतकं म्हणजे मला तर असं वाटलं का, लगेच मी म्हटलं चला आपण राजेश्री ताईच्या विषयी दोन मिनटं व्हिडिओ बनवू. आणि राजेश्री ताई त्यांच्या आत्म्यास खूप छान सुखशांती मिळू, एवढंच मी सांगू इच्छिते. बस माझ्या व्हिडिओ इथंच थांबवते.